सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना तातडीने कर्जपुरवठा यासह इतर आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती टाकी डोकेश्वरमध्ये जनसमर्थ पतसंस्थेचा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक राजकीय सहकार कृषी क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणालेत की पारनेर तालुक्यामध्ये पतसंस्था चळवळ ही मोठी आहे. दूध संस्था आणि पतसंस्था खऱ्या अर्थानं या भागाच्या विकासाचा कणा आहेत. पतसंस्था चळवळ ही खऱ्या अर्थानं समाज हितासाठीच वाढली पाहिजे. पतसंस्था चळवळ ही ग्रामविकासाची ओळख बनली पाहिजे. जनसमर्थ पतसंस्थेच्या माध्यमामधनं चांगल्या प्रकारची आर्थिक सेवा ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजूर नव उद्योग व्यावसायिक यांना मिळेल. कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव तसेच अहमदनगर जिल्हा मराठाचे विश्वस्त सीताराम खिलारी सर तसेच गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बाठ झावरे तसेच नगर अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया टाकी ढोकेश्वर सरपंच अरुणा खिलारी टाकी ढोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कडूस यांच्यासह जनसंपर्क पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र पायमोडे व्हाईस चेअरमन रोहिदास शेरकर तसेच टाकी ढोकेश्वर उपसरपंच रामभाऊ तराळ हरिभक्त परायण विलास महाराज लोंढे सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब खिलारी उपसभापती विलासराव झावरे बबलू रोहोकले तसेच माजी चेअरमन बबनराव पायमोडे टाकी ढोकेश्वर उपसरपंच रामभाऊ तराळ मोहनराव रांधवन महेश पाटील अंकुश पायमोडे यांच्यासह मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सांगितलं बाळासाहेबांनी की रवी म्हणजे अतिशय मन मिळावं आणि आजची उपस्थिती म्हणजे रवीच लोकांवर असलं प्रेम रवीवर असलं लोकांचं प्रेम म्हणून एवढी मोठी उपस्थिती आहे. पोपटराव साहेब आपण आलात यार साहेब आहेत लोंढे महाराज आहेत कडू साहेब आहेत आणि पतसंस्था चळवळीचे सगळे नेते मंडळी चालले आहेत. पतसंस्था चालवताना होणारा त्रास परंतु माणूस हिशोबी असेल आणि आर्थिक चित्र पाहणार असेल तर पतसंस्थेला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. टाकी लोकेशनमध्ये सगळ्या पतसंस्था अतिशय गुण्यागोविंदाने एकमेकाला मदत करून काम करतात आणि अशा रवीनी जनसमर्थ पतसंस्था त्याचं उद्घाटन आहे नवीन वर्षाच्या दिवशी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. रवीने हाती घेतलं काम निश्चितपणे समाजाच्या उपयोगी आणि त्या माध्यमातून त्यांची प्रगती आणि संस्थेची प्रगती होईल एक असा आशावाद या निमित्ताने देतो. आणि या रवी पायमोड आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला नऊ वर्षाच्या शुभेच्छा देऊन या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. संस्था सुद्धा ही 27वी बरोबर आहे ना. 26 पतसंस्था पारनेर मध्ये आहेत सॉरी एक त्या ताकळीमध्ये आहे पण कुठेही गडबडीचं नाही. कारण माग खूप दिवसापूर्वी अशोकरावचे पतसंस्थेत आलो होतो तारकराव झावरेंच्या पतसंस्थेचं उद्घाटन केलं होतं. आजकाल पतसंस्थेच्या उद्घाटनाला जायचं म्हणल्यावर थोडा विचार करून जावा लागेल. मग ते उद्घाटनाचे फोटो आणि पाहुणे चौकशी सुरू झाल्यावरून लोक चर्चा सुरू करतात. खरं म्हणजे पतसंस्थाच्या चळवळीनेच पश्चिम महाराष्ट्र तरलेला आहे. दूध व्यवसाय आणि पतसंस्था तेवढं सहकाराच्या माध्यमातून एक मजबूत पाया निर्माण झाला त्यामुळे या भागात सावकारांचा अजिबात चालला नाही. या उलट विदर्भ आणि मराठवाडा पाहिला की तिथं सहकाराची चळवळ रुजली नाही. आणि दुर्दैवाने सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत असेल त्याचं अनेक कारणापैकी महत्वाचं एक नंबरचं कारण जे आहे ते आहे सहकाराचं बीजारोपण तिथे होऊ शकत आणि त्यामुळे आपण पाहतो महाराष्ट्राची विषमता आहे. आणि सर्वसामान्य माणूस जो सहकाराशी जोडला होता तो आर्थिकदृष्ट्या संकटामध्ये. म्हणून एखादी पतसंस्था उभं करणं सोपं आहे पण त्या माध्यमातून समाजाला आणि विशेष करून सभासदांना न्याय देणं हे तितकंच अवघड काम आहे. तर आजकाल प्रतिष्ठेसाठी राजकारण कुठेतरी असलं पाहिजे. कारण रस्त्यावर मोठा बॅनर लागला पाहिजे
आज सगळ्या आपल्या पतसंस्था मला वाटतं मध्यंतरी थोडस विचार करण्याची आता गरज आहे. कारण का की सगळी गावं आणि त्या गावांची परिस्थिती ग्रामविकासाच्या दृष्टीने जोडजोड 2,50,000 करोडचं केंद्राचं बजेट आहे. 2,47,000 पंचायतीसाठी, 6,500 गावांसाठी. आणि मोजून आपण महाराष्ट्रातल्या चांगल्या गावांची यादी करा, 10 पुढे जात नाही. काम होत नाही का? विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.